नमस्कार सेतू अभ्यासक्रम इयत्ता पाचवीचा आजचा नववा दिवस आजच्या दिवशी या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला पाचवीचा कोणता अभ्यास घ्यायचा आहे ते पाहूयात विषय मराठीमध्ये आज आपण अनुभव कथन घेणार आहोत प्रथम आपण अनुभव कथनासाठी एखादा विषय निवडायचा आहे आणि त्या विषयाशी संबंधित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यानंतर मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्या विषयाशी संबंधित त्यांचा अनुभव सांगायला लावायचा आहे इथे काही विषय दिले आहेत पहा आपल्या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्य दिन अचानक आलेला पाऊस आता हेच विषय घ्यावे असं काही नाही आपल्या मनाने आपण कुठलाही विषय निवडू शकतो त्यानंतर विद्यार्थ्यांना अनुभव कथन करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे हे शिक्षकांनी समजावून सांगायचं आहे आणि शिक्षकांनी स्वत एक अनुभव कथन करायचा आहे म्हणजे विद्यार्थ्यांना अंदाज येईल की अनुभव कथन हे कशा पद्धतीने करायचे असते त्यानंतर एक छोटा खेळ घ्यायचा आहे शिक्षकांनी निरनिराळे विषय असणाऱ्या चिठ्ठ्या तयार करायच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक चिठ्ठी उचलून त्यात असलेल्या विषयावर पाच ते सहा वाक्य बोलण्यास सांगायचं आहे यानंतर विद्यार्थ्यांना अनुभव कथन करण्यासाठी दोन विषय आपल्याला द्यायचे आहेत तुम्ही एकट्याने केलेला प्रवास आणि तुमची आत्तापर्यंत कधी फजिती झाली आहे का या विषयावर त्यांना कथन करायला सांगायचं आहे अशा प्रकारे आज मराठीमध्ये आपल्याला अनुभव कथन हा भाग घ्यायचा आहे गणित या विषयामध्ये आज चार अंकी संख्यांची उभी मांडणी करून बेरीज करणे हा घटक आहे आता या ठिकाणी आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं सूचनेनुसार विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहेत काही शाब्दिक उदाहरणं देखील आहेत ती उदाहरणे सोडवून आपल्याला आणखी विद्यार्थ्यांकडून शाब्दिक उदाहरणं तयार करून घेता येतील त्याचप्रमाणे हातचा मनात धरून आडव्या मांडणीने बेरीज करण्याचा सराव देखील विद्यार्थ्यांना आज द्यायचा आहे अशा प्रकारे आज आपल्याला गणितामध्ये उभी मांडणी आडवी मांडणी आणि शाब्दिक उदाहरणं यांचा सराव करून घ्यायचा आहे इंग्रजी या विषयामध्ये आज संवाद घ्यायचा आहे सोनू आणि टीचर यांचा एक संवाद या ठिकाणी दिलेला आहे आपण आपल्या वर्गातील एक विद्यार्थी आणि आपण स्वत असा हा संवाद घेऊन संवादाची प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर काल आपण एक ॲक्टिव्हिटी घेतली होती त्या ॲक्टिव्हिटीचा सराव आज आपल्याला घ्यायचा आहे पण आज आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये संवाद न घेता वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे बोलावून त्याला इंग्रजीमधून स्वतःविषयी माहिती सांगायला सांगायची आहे उदाहरण म्हणून इथे काही वाक्य दिलेली आहेत ही वाक्यं आपल्याला विद्यार्थ्यांकडून बोलून घ्यायची आहेत त्याचप्रमाणे यामध्ये आणखी वाक्यांचासुद्धा आपण सराव करून घ्यायचा आहे आणि शेवटी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा आहे म्हणजे हाऊ आर यू हाऊ आर यू फिलिंग याप्रमाणे परिसराभ्यास एक या विषयामध्ये आज आपल्याला हवा या घटकासंदर्भात माहिती देऊन त्या घटकावरील प्रश्नांची उत्तरं सोडून घ्यायची आहेत सर्वप्रथम आपल्याला चित्र दाखवून किंवा काही कृती घेऊन हवा या घटकासंबंधी थोडक्यात माहिती द्यायची आहे आणि विद्यार्थ्यांकडून चर्चेद्वारे माहिती काढून घ्यायची आहे मागील वर्षी हवा हा पाठ विद्यार्थ्यांना परिसरमध्ये असल्यामुळं विद्यार्थी त्यांना माहीत असलेली माहिती सांगतील उरलेली माहिती आपण त्यांना सांगायची आहे यावेळी आपण मोबाईलवर एखादा व्हिडिओ दाखवून व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतो त्यानंतर काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांकडून लिहून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे परिसर अभ्यास एक या विषयाचा आज आपल्याला अभ्यास आहे परिसर अभ्यास दोन या विषयामध्ये आज स्वराज्याचे तोरण बांधले या घटकाचा अभ्यास करायचा आहे यामध्ये विद्यार्थ्यांशी तोरणा किल्ल्याविषयी चर्चा करायची आहे दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी देखील आपल्याला चर्चा करून विद्यार्थ्यांकडून उत्तरं काढून घ्यायची आहेत आणि नंतर त्यांना हे प्रश्न सोडवायला द्यायचे आहेत अशा प्रकारे आज आपण परिसर अभ्यास दोनचा अभ्यास घेणार आहोत पुनर्रचित सेतू अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक दिवशी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास घ्यायचा आहे याची माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिली जाते त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पाहत राहा म्हणजे आपल्याला केवळ पाच ते सहा मिनिटांमध्ये आज काय अभ्यास घ्यायचा आहे हे लक्षात येईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद